विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून जेवढेही अभ्यासाच्या रिलेटेडचे महत्त्वाचे व्हिडिओज तयार होतील त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे सर्व बदललेली नावे, त्यांच्याबद्दलचे जे काही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल त्या परीक्षेमध्ये या टॉपिकवरील 1 ते 2 मार्काला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले टोटल 35 प्रश्न आहेत। हे 35 प्रश्न तुम्ही सावकाशपणे पहा, शेवटपर्यंत प्रश्न पहा, एकही प्रश्न मिस करू नका आणि हे सर्व 35 प्रश्न वहीमध्ये किंवा रजिस्टरमध्ये लगेच लिहून घेण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, ट्रेन 18 चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे। आपण याला नॉर्मली काय बोलतो, ट्रेन 18, ठीक आहे। तर या ट्रेनचं, या रेल्वेचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रेन 18 चे नाव बदलून वंदे भारत एक्सप्रेस असं ठेवण्यात आलेलं आहे। नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया, दिल्लीमधील प्रगती मैदान मेट्रो स्टेशनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे। तर सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन असं दिल्लीतील प्रगती मैदान मेट्रो स्टेशनचे नाव बदलून ठेवण्यात आलेले आहे, ठीक आहे। इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात आला प्रश्न, जे काही प्रगती मैदान मेट्रो स्टेशन होतं त्याचं नाव आता बदललं आणि काय ठेवण्यात आलं, सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन। तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते आहे दिल्लीमध्ये, ठीक आहे। तर दिल्लीचं वर्णन झालं, तर दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत, अरविंद केजरीवाल। उपराज्यपाल कोण आहेत, अनिल बैजल। दिल्लीचे एज्युकेशनल मिनिस्टर कोण आहेत, मनीष सिसोदिया। आणि दिल्लीला भारताची राजधानी म्हणून केव्हा घोषित केलं, 1911 ला। ही सर्व माहिती सुद्धा लगेच लिहून घ्या, ठीक आहे। वळूया तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न काय म्हणतो, एकता क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे। तर अटल बिहारी वाजपेयी असं त्या स्टेडियमचं नाव ठेवण्यात आलं आहे। कुठल्या स्टेडियमचं, एकता स्टेडियमचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम असं ठेवण्यात आलेलं आहे। स्टार मार्क करून ठेवा, विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, भोपाल मेट्रोचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, राजभोज असं भोपाल मेट्रो स्टेशनचे नाव बदलून ठेवण्यात आले आहे। काय ठेवण्यात आले आहे, राजभोज असं नाव ठेवण्यात आलं आहे। पहा, जेव्हाही तुम्ही आता तुमचं, समजा हे रजिस्टरचं तुमचं पेज आहे, ठीक आहे, हे रजिस्टरचं पेज आहे तुमचं, बरोबर। या ठिकाणी तुम्हाला हा पूर्ण प्रश्न लिहायची गरज आहे का, बिलकुल नाही। या ठिकाणी तुम्हाला असं लिहायचं आहे, पूर्ण शब्दात लिहायचं आहे, भोपाळ मेट्रो त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं, राजभोज, ठीक आहे। अशा प्रकारे तुमच्या नोट्स पाहिजे, बरोबर, नाही शॉर्ट्स बट स्वीट नोट्स पाहिजे, जेणेकरून रट्टा मारायची गरज नाही आणि एकदम सहजपणे तुम्हाला गोष्टी लक्षात राहतील। हा पूर्ण प्रश्न लिहायची गरज नाही, भोपाळ मेट्रोचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे असा प्रश्न लिहायची गरज नाही। सरळ भोपाळ मेट्रो त्याच्या पुढे डॅश करा आणि त्याच्या पुढे राजभोज। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक पाचवा, मुकरबा चौक जो की दिल्लीमध्ये आहे या चौकाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले। तर विक्रम बत्रा चौक असं मुकरबा चौक दिल्लीचे नाव बदलून ठेवण्यात आले आहे। काय ठेवण्यात आलं आहे, विक्रम बत्रा चौक, ठीक आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक सहावा, कांडला बंदर जे की गुजरातमध्ये आहे या बंदराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे। तर या बंदरचे नाव बदलून किंवा या बंदराचे नाव बदलून दीनदयाल बंदर असं ठेवण्यात आलं आहे, ठीक आहे। तर प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की दीनदयाल बंदर हे कोणत्या बंदराचे नाव ठेवण्यात आले। तर कोणत्या बंदराचे नाव ठेवण्यात आले, कांडला बंदर जे की गुजरातमध्ये आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहूया, याच्या अगोदर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मी देऊन ठेवलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही अवश्य जॉईन व्हा। प्रश्न क्रमांक सातवा पाहूया, चेन्नई नासरी सुरंग जम्मू काश्मीर याचे नाव काय ठेवण्यात आले आहे बदलून। तर त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे, श्यामा प्रसाद मुखर्जी सुरंग। सुरंग म्हणजेच काय इंग्लिशमध्ये, TUEEL म्हणजेच काय, टनेल, ठीक आहे। तर चेन्नई नासरी सुरंग जे काही जम्मू काश्मीर होतं त्याचं नाव चेंज केलं आलं आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं, श्यामा प्रसाद मुखर्जी टनेल, ठीक। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आठवा, फिरोज शहा कोटला स्टेडियम, बरोबर, फिरोज शहा कोटला स्टेडियम जे की दिल्लीमध्ये आहे या स्टेडियमचे सुद्धा नाव बदलण्यात आलं आहे आणि ते बदलून काय ठेवण्यात आलं आहे, अरुण जेटली स्टेडियम असं त्या स्टेडियमचं नाव ठेवण्यात आलं आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला होता आजपर्यंत, फिरोज शहा कोटला स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे, दिल्लीमध्ये, आणि त्याचं आता नाव काय ठेवण्यात आलं, अरुण जेटली स्टेडियम, ठीक आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना एक प्रामाणिक विनंती, हा जो काही आपला मायबोली भाषेतील, आपण मराठी भाषेतील आपला हा जो काही उपक्रम आपण सुरू केलेला आहे, हा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक लाईक करा,
चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, आणि जो काही तुमचा पाठिंबा भेटत आहे आपल्या या उपक्रमाला त्यासाठी पण सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन, ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 लगेच लिहून घ्या. रोहतांग सुरुंग जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर त्याचं नाव बदललं आहे आणि अटल सुरुंग, म्हणजेच जे रोहतंग नावाचं जे काही टनेल होतं त्याचं नाव बदललं आणि काय ठेवण्यात आलं, आता त्याचं नाव ठेवण्यात आलं अटल टनेल, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10. इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट जे की फरीदाबादमध्ये आहे त्याचं सुद्धा नाव बदलण्यात आलं आहे, तर त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं, तर त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे अरुण जेटली इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, ठीक आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया 11 नंबरचा. प्रवासी भारतीय केंद्र हे सुद्धा दिल्लीमध्ये आहे, याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर याचं नाव ठेवण्यात आलं आहे सुषमा स्वराज भवन, ठीक आहे. तर सुषमा स्वराज भवन हे कशाचं नाव बदलण्यात आलेलं आहे, प्रवासी भारतीय केंद्र दिल्ली याचं नाव बदलून सुषमा स्वराज भवन असं ठेवण्यात आलेलं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया, फॉरेन सर्व्हिस इन्स्टिट्यूट याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे, तर याचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. अंबाला सिटी बस स्टँडचे नाव बदलून काय ठेवण्यात आले, तर या बस स्टँडचं नाव बदलण्यात आलं आणि सुषमा स्वराज बस स्टँड असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. कशाचं? अंबाला सिटी बस स्टँडचं, ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडी अँड अनालिसिस नवी दिल्ली याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले, मनोहर परिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडी अँड अनालिसिस असं त्याचं नाव ठेवण्यात आलं, ठीक आहे. औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे, तर औरंगाबाद जे काही विमानतळ आहे त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की छत्रपती संभाजी महाराज विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा आन्सर काय असणार आहे, औरंगाबाद, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. हिस्टोरिक सिटी चौक जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही चौक आहे, हा जो काही चौक आहे त्याचं चौकाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं, भारत माता चौक असं हिस्टोरिक सिटी चौकाचं नाव बदलून ठेवण्यात आलं आहे. या ठिकाणी भारत माता चौक हा कोणत्या राज्यात आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये, ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. या ठिकाणी कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण सत्ता असते, ज्या पण लोकांची सत्ता असते, जसं की काँग्रेस बीजेपी, जेव्हा बीजेपीची सत्ता असते तेव्हा बीजेपी काय करत असतं, काही उड्डाणपुलाची, काही रस्त्याची, काही इन्स्टिट्यूटची नावे बदलत असतात. यदा कदाचित बीजेपीची सत्ता जाऊन परत जर काँग्रेसची सत्ता आली तर काँग्रेससुद्धा सरकार किंवा काँग्रेसची सुद्धा सत्ताधिकारी जे काही पक्ष असेल ते सुद्धा काय करतं, काही रस्त्यांची, काही उड्डाणपुलाची नावं हे चेंज करत असतात. त्याच्यामुळे यामध्ये आपण अपडेटेड क्वेश्चन आहेत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात, ठीक आहे. आता पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं भारत माता चौक हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, मुंबई सेंट्रल टर्मिनस स्टेशन याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर नाना शंकरसेठ टर्मिनस स्टेशन असं त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं. पुढचा प्रश्न, अमीन विलेज जे काही विलेज आहे ते हरियाणामध्ये आहे याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे, कशाचं विचारलंय, अमीन विलेज, तर याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे, अभिमन्यूपूर असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. या ठिकाणी कन्फ्युजन करणार आहे, पहा काय म्हटलं आहे, प्लास्टिक इंजिनिअरिंग याचं नाव बदलून फक्त छोटासा शब्द चेंज करण्यात आला, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग असं ठेवण्यात आलं आहे. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला हे जे काही पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आहे ते कोणत्या राज्यात आहे, तर तमिळनाडू राज्यात आहे. पुढचा प्रश्न, कोलकाता बंदर जे काही ट्रस्ट आहे त्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर, ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याने किंवा महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याने पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय असं ठेवण्यात आलं आहे. काय ठेवण्यात आलं आहे, पर्यावरण आणि हवामान बदल. आपण महाराष्ट्र आहेत त्याच्यामुळे प्रश्न इम्पॉर्टंट होतो. या ठिकाणी मला तुम्ही हे सांगायचं आहे की पर्यावरण मंत्रालयाचे सध्याचे मंत्री कोण आहेत, जे की सध्या यंग आहेत,
ठीक आहे, यंग मंत्री कोण आहेत, जर कोणाला येत असेल तर बिंदासपणे कमेंट करून सांगा. जो कोणी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कमेंट करेल तिथं मला लक्षात येईल की हा विद्यार्थी किंवा हा विद्यार्थिनी किंवा ही विद्यार्थिनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आहेत, यांच्यामध्ये काहीतरी जिद्द आहे, चिकटी आहे, जेणेकरून हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात आणि हे व्हिडिओ ते वहीमध्ये लिहून सुद्धा घेण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्याला याचं उत्तर येत असेल त्यांना बिंदासपणे कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा. पुढचा प्रश्न 23 नंबरचा, इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट जे की झारखंडमध्ये आहे याचे सुद्धा नाव बदलले आहे, त्याचे बदलून काय ठेवण्यात आले, श्यामा प्रसाद मुखर्जी. या ठिकाणी 24 नंबरचा प्रश्न, नासा चे मुख्यालय जे की वॉशिंग्टनमध्ये आहे त्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे, तर त्याचे नाव बदलून मेरी डब्ल्यू जॅक्सन असं त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं आहे, कुठं, नासा मुख्यालय. पुढचा प्रश्न, चौक चौराहा लखनौ याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो याचं नाव बदलून लालजी टंडन चौराहा असं ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, मुद्दा इम्पॉर्टंट आहे, प्रश्न इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करून ठेवा. एक गोष्ट सांगतो, पहा एमपी राज्य ज्याला आपण मध्य प्रदेश राज्य म्हणतो याच्या अगोदर एक राज्यपाल होते लालजी टंडन, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्यानंतर अतिरिक्त राज्यपालाचा पदभार हा कोणाला देण्यात आला, आनंदीबेन पटेल. आणि हे जे काही आनंदीबेन पटेल आहेत ते ऑलरेडी उत्तर प्रदेश या राज्याच्या राज्यपाल होत्या, आलं लक्षात. आणि आनंदीबेन पटेल यांच्यानंतर आत्ताचे सद्यस्थितीतले कोण आहेत राज्यपाल, लक्ष्मीकांत वाजपेयी. हा कन्फ्युजिंग करणारा मुद्दा आहे, मी परत एकदा सांगतो, या ठिकाणी एकाच महिन्यामध्ये 3 राज्यपाल बदलण्यात आले मध्य प्रदेश राज्याचे, म्हणजे 3 राज्यपाल होण्यात आले. सुरुवातीला होते लालजी टंडन जे की मध्य प्रदेश राज्याचे होते, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्यानंतर आनंदीबेन पटेल आणि त्याच्यानंतर लक्ष्मीकांत वाजपेयी. आणि लक्ष्मीकांत वाजपेयी हे सद्यस्थितीतले म्हणजेच करंटमधले निवडलेले किंवा नियुक्त केलेले राज्यपाल आहेत मध्य प्रदेश या राज्याचे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तुम्हाला आलं लक्ष, कन्फ्युजन नका होऊ देऊ, याला स्टार मार्क करून ठेवा, हा प्रश्न हमखास विचारला जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पुढचा राज्य बघूया विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 26वा, लखनौ हरदोई रोड याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे, तर त्याचे नाव सुद्धा बदलून लालजी टंडन मार्ग असं ठेवण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही लखनौ आहे ते कुठे येतं, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. क्लिअर, आलं लक्षात. पुढचा प्रश्न पाहूया 27 नंबरचा, याच्या अगोदर या ठिकाणी हा जो काही मुद्दा आहे हा जो काही, जसं की मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो, समजा या काळामध्ये 3 महत्त्वाच्या व्यक्तींचं निधन झालं. कोणकोणत्या व्यक्तींचं निधन झालं, पहिली गोष्ट अरुण जेटली, बरोबर, अरुण जेटली यांचं निधन झालं. त्याच्यानंतर कोणाचं निधन झालं, सुषमा स्वराज यांचं निधन झालं. आणि त्याच्यानंतर लालजी टंडन यांचं निधन झालं. हे 3 राजकारणातले महत्त्वाचे व्यक्ती होते, यांचे निधन झाले. तर हे जे काही असा काही मुद्दे असतात, हे जे काही करंट मुद्दे असतात याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ह्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. ठीक आहे, आणि यालाच म्हणतात करंट अफेअर्स. पुढचा प्रश्न अगदी इम्पॉर्टंट आणि लेटेस्ट प्रश्न, मानव संसाधन मंत्रालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले. स्वाभाविक आहे, याचं सर्वांना उत्तर माहित पाहिजे, शिक्षण मंत्रालय असं मानव संसाधन मंत्रालयाचे नाव बदलून ठेवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, छत्तीसगड राज्याची प्रस्तावित राजधानी ज्याचं नाव आहे नया रायपूर याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर याचे सुद्धा नाव बदलून अटल नगर असं ठेवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छ भारत अभियानाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर सुंदर भारत असं स्वच्छ भारत अभियानाचे नाव बदलून ठेवण्यात आलं आहे. या ठिकाणी प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणत्या काळी झाली, तर 2 ऑक्टोबर 2014 स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली. या दिवशी काय असतं, 2 ऑक्टोबरला महान व्यक्ती ज्यांचं नाव आहे महात्मा गांधी यांचा त्या दिवशी जन्म असतो. पुढचा प्रश्न, बेटी बचाव बेटी पढाव हे जे काही अभियान आहे या अभियानाचं नाव आता बदलण्यात आलं आणि बदलाव असं या अभियानाचं नाव ठेवण्यात आलं. पुढचा प्रश्न, दिल्लीमधील औरंगजेब रोडचे नाव बदलून काय ठेवण्यात येणार आहे, तर कलाम रोड असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. हे कलाम कोण आहेत, आपले प्रतिष्ठित व्यक्ती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावावरती हा रोड असणार आहे किंवा या रोडचं नाव यांच्या नावावरती असणार आहे. पुढचा प्रश्न, इलाहाबादचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर स्वाभाविक याचं सुद्धा उत्तर माहित पाहिजे, प्रयागराग असं ठेवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, फैजाबाद जे काही शहर आहे उत्तर प्रदेशमध्ये याचं सुद्धा नाव बदलण्यात आलं, तर त्याचं नाव बदलून अयोध्या असंच ठेवण्यात आलेलं आहे. आणि अयोध्या या ठिकाणी राम मंदिर बांधलेले आहे. या ठिकाणी हे जे काही मंदिर आहे ते कुठे आहे, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. कोणतं मंदिर, राम मंदिर. आणि याचं नाव काय बदललेलं आहे, आता अयोध्या शहर असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर याचं नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न, महाराष्ट्र राज्य आहे म्हणून छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट असं ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी महाराज हा शब्द ॲड करण्यात आला. पुढचा प्रश्न, अलीगड या शहराचे नाव बदलून
काय ठेवण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हरिगड असं अलीगड या शहराचे नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, गुडगाव हे जे काही शहर आहे याचं नाव सुद्धा बदलण्यात आलं आहे आणि त्याचं नाव बदलून गुरुग्राम असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, गोरखपूर विमानतळाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, गुरु गोरखनाथ गोरखपूर विमानतळ असं गोरखपूर विमानतळाचे नाव बदलून ठेवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, अगरतरा विमानतळाचं सुद्धा नाव बदलण्यात आलं आहे. तर अगरतरा विमानतळाचे नाव बदलून महाराजा वीर विक्रम मणिक माणिक विमानतळ असं ठेवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, आयपीएल टीम दिल्ली डेअर डेव्हिल्सचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे? तर दिल्ली कॅपिटल्स असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. कुठल्या टीमचं? आयपीएलचं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल, हा जो काही उपक्रम आपण सुरू केलेला हा जर आवडला तर जरूर एक लाईक करा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जास्ती नाही, आपल्याला 30-40 मुलांना नाही व्हिडिओ शेअर करायचा, परंतु तुमच्या जवळचे जे पण 1-2 विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे काही अभ्यासू आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ हा उपक्रम तुम्ही जरूर शेअर करा. आणि या ठिकाणी तुमचा जर आमच्या या कार्यक्रमास किंवा या उपक्रमास पाठिंबा असेल तर जरूर तुम्ही कमेंट करून सांगा की हा उपक्रम कसा आहे. या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.